लोकसभेची रणधुमाळी संपत आली आणि आता प्रत्येकजण निकालाची वाट बघतोय. पण या मधल्या काळात उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मतांची बेरीज आणि विजयाचे ठोकताळे लावण्यात व्यस्त आहे. त्याच पद्धतीने आज आपण पाहणार आहोत हिंगोली मतदारसंघातील मताची जुळवाजुळव कशी चालू आहे. नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. हिंगोली मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी यशस्वीपणे निवडणूक झाली. 63.54% मतदान झाले. महाराष्ट्रातील हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण, प्रभावशाली, प्रसिद्ध असलेलं राजकीय शक्तिस्थान आहे. हिंगोली हा वैविध्यपूर्ण लोकसंख्या प्रतिबिंबित करतो आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आता 2024 मध्ये मतदारांनी त्यांच्या मताची ताकद दाखवली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत होती शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यात मुख्य लढत होती. सामान्यरित्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरलाय. मराठा समाजाची नाराजी सरळ सरळ भाजप विरोधात होती, त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांना त्याचा फटका बसेल हे उघड उघड बोललं जाते. पण त्याचबरोबर ओबीसी समाज त्यांच्या सोबत आहे हे नाकारता येणार नाही. दुसरीकडे नागेश पाटील आष्टीकर यांना मराठा समाजाचा थोडाफार सपोर्ट आहेच, पण त्यासोबतच मुस्लिम समाज एकत्रित त्यांच्या पाठीची आहे. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेलं तर बी डी चव्हाण हे मागास प्रवर्गातील लोकांचं मत खाणाऱ्यात शंका नाही. तसं पाहायला गेलं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेचा गड राहिला आहे. इथं आलटून पालटून या दोन पक्षाची सत्ता राहिली. पण यावेळी शिवसेनेत फूट पडली आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत. या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. उमरखेड, किनवट, हदगाव, वसमत, कळमनुमरी आणि हिंगोली असे ते विधानसभा मतदारसंघ आहेत. याआधी 2014 सालचा विचार करायला गेलं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजीव सातव तर शिवसेनेचे सुभाष वानखेडे रिंगणात होते. त्यात सुभाष वानखेडे यांना 4,65,765 मते पडली, तर काँग्रेसचे राजीव सातव यांचा 4,67,391 मते घेऊन विजय झाला. यावरूनच लक्षात येतं की निवडणूक किती अटीतटीची झाली, कारण वानखेडे यांचा फक्त 1,632 मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे जेव्हा देशात मोदी लाट होती त्यातही सातव विजयी झाले. 2019 साली सातव यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली. पण वानखेडेंचं गणित बिघडलं, कारण 2019 ला शिवसेनेने वानखेडेंना तिकीट नाकारले, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे हेमंत पाटील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना 3,08,456 मते मिळाली, तर शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना 5,86,312 मते घेतली आणि त्यांचा विजय झाला. या निवडणुकीमध्ये हेमंत पाटील यांचा 2,77,856 मतांनी विजय झाला. सुभाष वानखेडे यांचा पराभव नियतीनेच ठरवला होता की काय अशी शंका येते, कारण 2014 मध्ये मोदी लाट असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. तर आता पाहूया 2024 चित्र कसं दिसते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे हदगाव विधानसभेचे माजी आमदार आहेत. बाबूराव कदम विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर हा सामना हिंगोली लोकसभेला नवा असला तरी हदगाव विधानसभेला नवा नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात बंडखोरी करत बाबूराव कदम यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांना 2 नंबरचे मत पडले होते. हिंगोली लोकसभेतील गटातटाच्या राजकारणाचा विचार केला तर 6 पैकी 5 म्हणजेच हिंगोली, वसमत, कळमनुरी, उमरखेड, किनवट या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. तर हदगाव विधानसभा मतदारसंघातील माधुराव पाटील जवळगावकर हे एकमेव महाविकास आघाडीचे आमदार आहेत. यावरून महायुती मजबूत असल्याचं चित्र दिसते.
पण दोन्ही उमेदवारांचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या हदगाव विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे सध्या आमदार आहेत. काँग्रेसचे महाविकास आघाडीमध्ये असणं आणि आष्टीकर यांच्याशी चांगले संबंध असल्याने ते आष्टीकरांसोबत आहेत. गटातटाच्या राजकारणानंतर हिंगोलीत चर्चेचा विषय ठरला आहे मराठा आरक्षण. मनोज जरांगेंनी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि कोणाला विरोध केला नाही. मतदारसंघातील दोन्ही उमेदवार मराठा आहेत, पण मराठा समाजात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. याचा फटका थेट महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. पण इतर म्हणजे ओबीसी भाजप तसेच महायुतीच्या सोबत असल्याचं सांगितलं जाते. मात्र वंचितनं येथून बी डी चव्हाण या माजी शिवसैनिकाला उमेदवारी दिली. ते बंजारा समाजातून येतात, त्यामुळे पारंपरिक महायुतीच्या सोबत राहणाऱ्या बंजारा समाजाच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जाते. चव्हाण काँग्रेसच्या बाजूने राहणारे दलित समाजाची मतंही घेणार असंही वर्तवलं जाते. मराठा आणि मुस्लिम फॅक्टर यावेळी लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. मराठा आरक्षणासंबंधी भूमिकांमुळे मराठा समाज भाजपवर नाराज आहे आणि मुस्लिम समाजाविषयीच्या निर्णयांमुळे मुस्लिम समाजात भाजपविषयी अस्वस्थता आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची एक गट्टा मतं सेनेच्या आष्टीकरांना पडतील अशी शक्यता वर्तवली जाते. असं झालं तर मराठा आणि मुस्लिम समाजाची मतं हिंगोली लोकसभेत निर्णायक ठरतील. गट, तट आणि जातीय समीकरणासोबत शेतकऱ्यांची ही नाराजी सत्ताधारी पक्षाला भेडसावण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी पक्षाचे बडे नेते प्रचारासाठी येऊन गेलेत, पण यात आता उत्सुकता आहे कोण बाजी मारणाऱ्याची. तुम्हाला काय वाटते, कोण होणार हिंगोलीच्या खासदार, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.